विद्यामध्ये नीमा विकास आघाडीच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला अशी पोस्ट काल आली होती. नक्की काय वास्तव काय आहे? कुठे होती? खऱ्या अर्थाने काल जी पोस्ट आली, जी राजीनामा दिला, ती वस्तुस्थिती खरी आहे. ज्यावेळेस कार्यकर्त्यांची भावना असते का समन्वयक पद म्हणजे तिन्ही पक्षांचं समन्वयक पद मला स्वतःला महाविकास आघाडी कि महाविकास आघाडीमध्ये होतं ते असताना लोकसभेमध्ये तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन करण्याचं काम सरकारने व्यवस्थित झालं. काही लोक विधानसभेच्या माध्यमातून असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सगळंच हे एकत्रित करण्यामध्ये मला स्वतःला अपयश आलं असं मी समजतो. आणि त्याची जबाबदारी म्हणून जर आपण आपल्या पक्षातील नेत्यांना, शिवसेनेवाल्यांना, काँग्रेसवाल्यांना आपण त्या पद्धतीने पदाला न्याय देऊ शकत नसेल म्हणून मी नैतिकता म्हणून मी स्वतःचा राजीनामा दिला होता. दिसतोय म्हटल्यावर ते काय पवार साहेब बरोबर शंभर बाबूभाऊ पाटे ते पण उभा करत आहेत जे की तुमचे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे, आपल्यावर दिसत नाही, काय कारण असेल? लेंडे साहेबांनी सांगितलं आणि महाविकास आघाडीत आता शिवसेनेचं सध्या कोणीच नाही. कालपासून त्यांची जी काही त्यांनी वेगळा स्वतंत्र मेळावा घेतला, त्यांनी त्यांच्या काही भावना मांडल्या, त्यांनी काही भूमिका घेतली. आणि बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला विशद केलं की राजकीय स्तरावर व राज्यस्तरावर वरिष्ठ नेते आहेत, त्यांची आणि त्यांची बोलणी होती, आमचे नेते मंडळी त्यांच्याबरोबर कदाचित बोलत असतील, तर योग्य वेळी त्या दृष्टिकोनातनं मला वाटतं त्याचा समन्वय साधून त्यांचं काही शंका निरसन असेल किंबहुना त्यांच्या काही भावना असतील त्या भावनेवर तोडगा निघेल आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन येण्याचे काम त्या पक्षप्रमुखांचं असेल.